नमस्कार, अरुणाज कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला ब्रेड ऑमलेटचे दोन प्रकार बनवून दाखवणार आहे। अगदी 5 मिनिटांमध्ये एकदम झटपट असे हे ब्रेड ऑमलेट बनवून तयार होतात। सर्वात आधी मी पहिला प्रकार बनवून दाखवणार आहे। यासाठी भांड्यामध्ये थोडासा कांदा घेतलेला आहे, यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मसाले, हळद आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये अंडे फोडून टाकायच्या आधी कांदा, कोथिंबीर आणि मसाला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। म्हणजे अंडे फोडून टाकल्यानंतर मसाल्याच्या गुठळ्या यामध्ये राहत नाहीत। आता यामध्ये मी 2 अंडी फोडून टाकलेली आहे। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे। तवा गरम करून घेतलेला आहे। यामध्ये मी 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलेले आहे। आता यामध्ये फेटून घेतलेले मिश्रण ओतून घ्यायचे आहे आणि गॅस मंद आचेवरती ठेवायचा आहे। आता हे सर्व मिश्रण पूर्ण तव्यावरती व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे। आता या ऑमलेटवरती एका साईडला किंवा ऑमलेटच्या मध्यभागी 2 ब्रेड स्लाइसेस ठेवून घ्यायचे आहेत। मी एका बाजूला ठेवून घेतलेले आहेत। आता ब्रेडवरती ऑमलेट पलटी मारून घ्यायचे आहे। आता हे ब्रेड ऑमलेट दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तेलामध्ये गरम करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे एकदम झटपट असे ब्रेड ऑमलेट बनवून तयार आहे। आता मी तुम्हाला ब्रेड ऑमलेटचा दुसरा प्रकार करून दाखवणार आहे। तवा गरम करून घेतलेला आहे। यामध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलेले आहे। आता यामध्ये मी 1 अंडे फोडून टाकणार आहे। गॅस मंद आचेवरती ठेवायचा आहे। आता यावर मी मसाला, हळद आणि मीठ मिक्स करून घेतलेला मसाला टाकून घेणार आहे। त्यावरती थोडासा कांदा टाकून घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहे। आता हे ऑमलेट दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचे आहे। दोन्ही बाजूंनी व्यवस्थित ऑमलेट बनवून घ्यायचे आहे। आता त्याच तव्यावरती थोडेसे तेल टाकून मी 2 ब्रेड स्लाइसेस मस्त भाजून घेणार आहे। दोन्हीही ब्रेड स्लाइसेस मस्त भाजून झालेले आहेत। तर अशा प्रकारे ब्रेड ऑमलेटचा दुसरा प्रकार सुद्धा बनवून झालेला आहे। हे दोन्ही ब्रेड ऑमलेट तुम्ही पुदिन्याची चटणी आणि सॉस बरोबर मस्त सर्व्ह करू शकता। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हे ब्रेड ऑमलेट घरी करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आणि अरुणाज कुकिंग हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।